झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकानंतर आज सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये शेका पक्षाने बाजी मारली आहे। यामध्ये माणगाव श्रीवर्धन बाजार समितीच्या सभापतीपदी रमेश मोरे, रोहा बाजार समितीच्या सभापतीपदी राजेश सानप, अलिबाग उरण बाजार समितीच्या सभापतीपदी कमलाकर साखळे यांची निवड झाली आहे। शेका पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी रायगड मधील कृषी उत्पन्न बाजार समित्या राजकारण विरहित काम करतील असा विश्वास शेतकरी कामगार पक्षाचे नेते पंडित शेठ पाटील यांनी दिला। अलिबाग रोहा कर्जत आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज आमचं वर्चस्व अपवाद फक्त पेठ आहे। निश्चित भविष्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी आम्ही तरुण लोकांना संधी दिलेली आहे। जी लोकांना अपेक्षा आहे, ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीला, कारण रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे इथे शेतीकडे लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे। पण अन्य याच्यामध्ये उत्पन्न वाढून गरीब लोकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। आत्ताच माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती आणि उपसभापती निवडणूक नुकतीच पार पडली। या बाजार समितीमध्ये माणगाव असेल, तळा असेल, श्रीवर्धन असेल, मतला असेल, अशा चार तालुक्याच्या कार्यक्षेत्रांची ही माणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण झालेली आहे। आत्ता नुकत्या झालेल्या निवडणुकीमध्ये सभापतीपदी विराजमान होण्याचा मान या ठिकाणी मला मिळाला असून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खऱ्या अर्थाने या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर आज फडकला आहे। एकूण 18 बॉडी होती, 12 शेकापचे, 4 राष्ट्रवादीचे होते, 2 शिंदे गटाचे होते। असे असताना सर्वच सभासदांनी बिनविरोध मला या ठिकाणी सभापती म्हणून निवडून दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। निश्चितपणे आता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा देता येईल याकडे लक्ष दिला जाईल। आणि आता जी निवडणुकीमध्ये मी सभापती झालो याचं सर्व श्रेय आमच्या पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे आमदार भाई जयंत पाटील, सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव मोठ्या डौलाने महाराष्ट्रात घेतलं जातं ते आदरणीय भाई जयंत पाटील यांचं सारं श्रेय आहे। माजी आमदार पंडित शेठ पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, माझे लाडके नेते असलमभाई राऊत साहेब, चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख, या सर्वांचं माझ्या या विजयामध्ये खरं यश आहे। मी पुन्हा एकदा मला निवडून दिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो।